सर्व डाळी मिक्स करून तिखट सांडगे कसे करायचे मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी लागणार साहित्य, एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, एक वाटी हरभऱ्याची डाळ, एक वाटी मटकीची डाळ आहे, एक वाटी मुगाची आहे आणि एक वाटी उडदाची डाळ. हे डाळी सगळ्या घोळ्या घोळ्या भाजून एकत्र दळून आणायच्या. थोडस जाडसर पीठ दळायचं, एकदम बारीक दळायचं नाही. आता सर्व डाळी भाजून मी हे असं पीठ दळून आणलेलं आहे. थोडस जाडसर आणायचं. तुम्हाला जास्त सांडगे करायचे असले तर जास्त डाळी घ्यायच्या. हे आता मी भाजून दळून आणलेलं आहे पीठ. सांडग्याचं पीठ कसं मळायचं मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी लागणार साहित्य, एक चम्मच जिरे पूड घेतलेले, थोडस लाल तिखट, हळद, हिंग पावडर, मीठ, हे लसणाची पेस्ट केलेले आणि कोथिंबीर. आता ह्याच्यात ह्या पिठात एक तीन चमचे लाल तिखट घालायचं, एक चमचा जिरे पूड घालायची, एक चम्मच हळद घालायची, एक अर्धा चम्मच हिंग पावडर टाकायची आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं. लसणाची पेस्ट घालायची, बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर. जर जास्त तिखट हवं असलं तर आपण जास्त चटणी तिखट टाकू शकता. हे सगळं आता एक जीव करून घ्यायचं असं काल. आता हे थोडं 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 पाणी घालून मळून घ्यायचं. हे सांडगे करायच्या अगोदर एक तास पीठ भिजत ठेवायचं, कारण हे थोडंसं आपण जाडसर पीठ दळलेलं असतं म्हणून याला चांगलं भिजून द्यायचं. एक तास अगोदर पीठ मळून ठेवायचं. त्याचं पीठ घट्ट मळायचं, पातळ मळायचं नाही. पाणी घेऊन थोडं थोडस पाणी हाताला लावून याचं सांडगं घालायचं. एकदम खुसखुशीत सांडगं होतात. आता हे पीठ असं मळून ठेवलेलं आहे. ह्याच्यावरती वल्ल कापड करून घालायचं असं, कारण वरचं पीठ सुकत नाही. आणि एक तास ठेवायचं हे, म्हणजे सगळं पीठ चांगलं भिजतं या आणि सांडगे चांगले तोडायला येतात. आता सांडगे कसे तोडायचे तुम्हाला मी दाखवते. एक तास झाले पीठ आपलं भिजून. थोडस ह्या ताटाला तेल लावायचं, कारण सांडगे खाली काय चटकायला नको म्हणून या अगोदर ताटाला तेल लावून घ्यायचं. एवढं पीठ घ्यायचं असं, थोडं 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 पीठ घेऊन हे असं सांडगं तोडायचं बारीक. कारण मोठं तोडायचं नाही, कारण वाळल्यानंतर का नाही शिज का आपण भाजी जी करायला आली की शिजून एकदम मोठं होतात. छोटं छोटंच हे सांडगं तोडायचं. हे थोडं थोडं पाण्याचा हात घेऊन आपण सांडगं तोडायचं, कारण पटपट होते ते. हाताला पण पीठ चकटत नाही. मग हे उन्हात चांगलं वाळवायचं. हे सांडगं वर्षभर टिकतात, कधी पण आपल्याला भाजीला भाजी करून खाऊ शकतात. चांगलं उन्हात वाळवायचं, नाहीतर थोडं कच्चं हे असलं की हे खराब होतात सांडगं. चांगलं आहे सांडगं वाळायला, चांगलं कडक वाळतात म्हणजे वर्षभर चांगलं. हे असं ताटात सांडगं तोडून उन्हात वाळत घालायचं. हे उन्हात वाळवल्यानंतर हे सांडगं असं होतात. आता हे कालवण्यासाठी सांडगं तयार आहेत. हे वर्षभर आता ह्याला काय होत.
गावरान एक खरी चव चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.